नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चपाती पकोडा। ब्रेड पकोडा तर सगळ्यांनी ऐकला आहे ना, आज बनवणार आहोत चपाती पकोडा। चला मग सुरू करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, दोन बटाटे उकडून घेतलेत मी, चपाती, मटार वाफवून घेतलेल्या, मीठ, तांदळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर। कमी साहित्यांमध्ये छान अशी रेसिपी तयार होते आपल्या घरच्या घरी, लहान मुलांना खूप आवडते। आता हे दोन बटाटे आहेत ना, ते मी उकडून घेतलेले आहेत। आता हे सालं काढून मी स्मॅश करून घेणार आहे। स्मॅश करून घेते चमच्याने काट्याच्या, त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, व्यवस्थित पूर्ण स्मॅश झालं पाहिजे। आता तुम्हाला पण टेन्शन राहणार नाही चपात्या उरल्या तर काय करायचं। ही रेसिपी तुम्हाला दाखवलं त्याच्यामुळे तुम्ही नक्की घरी करून बघा। हे 2 चमच मटार आहेत, मी बटाट्यांबरोबरच ह्यांना उकडून घेतलेले आहेत। उकडताना काही मीठ वगैरे टाकलं नाही, त्याच्यामुळे आत्ता मीठ टाकते मी चवीनुसार। कोथिंबीर, चॉप केला हा कांदा, ते सर्व मिक्स करून घेते। तुम्ही याच्यात मिरची टाकू शकता, माझ्या मुलांना मिरची आवडत नाही म्हणून मिरची मी टाकली नाही। आता ह्या 2 चपात्या घेते मी, त्याने सुरीने मी कट करून घेणार आहे। अजून कट करूया आपण थोडे, अजून छोटे एक कट मारूया, मग आपल्याला पकडायलाही सोपे पडेल। अशा प्रकारे तयार आहे। आता हे बेसन घेतलं मी ना मी 1 कप, त्याच्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ, 2 चमचे मीठ टाकते, 1 चमचे मिक्स करून घेते, एकजीव झाला पाहिजे सगळं। आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेते। आपण भज्यांचं पीठ भिजवतो ना, सेम त्याप्रमाणे भिजवायचं आहे, बटाट्यांची भजी करतो त्याप्रमाणे। मी मगाशी त्याच्यामध्ये हळद टाकायला विसरली, आत्ता थोडी किंचितशी हळद टाकते मी। मिक्स करून घेऊया, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे त्या पिठाच्या, म्हणून पीठ भिजवताना काळजी घ्या, हळूहळू पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका। व्यवस्थित स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे, बघू शकता गुठळ्या बिलकुल नाही आहेत। चला सुरू करूया। आता हे 2 चपातीचे तुकडे घ्यायचे, त्यांना सॉस लावायचा। तुम्हाला सॉस लावायचा सॉस लावा, चटणी हिरवी चटणी लावायची तर हिरवी चटणी लावू शकता, विदाऊट सॉस चटणीशिवाय बनवायचं तर तरी तेही बनवू शकता, तेही छान लागतं। हे मी सॉस लावून करते। आता हे बॅटर आतमध्ये मी टाकणार आहे, वरतून ते चपातीचा तुकडा जो आहे तो टाकून प्रेस करून घेणार आहे थोडा। डन, हे आता तयार आहे। असंच मी दुसराही तयार केलेलं आहे, तुम्हाला विदाऊट सॉसचं दाखवते। आता एक चपातीचा तुकडा घेतलेला आहे, डायरेक्ट बॅटर टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये बटाट्याचं, आणि वरतून दुसरा चपातीचा तुकडा घेऊन प्रेस करायचं अशा प्रकारे। आता अशा प्रकारे बाकीचे पण तयार करून घेतलेले आहेत। आता आपण तळायला सुरुवात करूया। एका कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल पण छान तापलेलं आहे। चपातीचं जे आपण बनवलेलं आहे तो पॅटीस टाईप जरासा, तो बेसन पिठामध्ये टाकायचा आणि तेलात सोडून द्यायचा। लवकरात लवकर झटपट होणारी रेसिपी आहे, टेस्टी आहे, यम्मी आहे, हे चपाती आहे त्याच्यामुळे हेल्दी आहे। आता हे दोन्ही साईडला मी खरपूस भाजून घेते।
गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान तळायचं आहे। मीडियम गॅस ठेवायची, फास्ट गॅस ठेवायची नाही कारण लवकर करपतील। मी उलटून पलटून फ्राय करून घ्या। अशा प्रकारे आपले चपाती पकोडा तयार आहेत। सॉसनं चटणीबरोबर सर्व करा। मी तुम्हाला कापून दाखवते, टेक्स्चर किती छान आले बघू शकता तुम्ही, छान दिसत आहे बघू शकता। चपाती पकोड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, घरी करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।